कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दखल घेतली आहे. राजापुरातील खरवते गावाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गावात येण्यासाठी नाकाबंदी केली. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धेश मराठे यांनी. महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आत्ता आपण राजापूर तालुक्यामध्ये आहोत. राजापूर तालुक्याचं आपण खरवते गाव ह्या गावाचा आपण आज थोडक्यात आढावा घेतो आहोत. संपूर्ण खरवते गावाने गावबंदीचा निर्णय घेतलेला आहे. आत्ता आपण या ठिकाणी पाहतो आहोत की अशा ठिकाणी जे कुंपण आहे संपूर्ण रस्त्यालाच बांधणी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे इथे लिहिण्यात देखील आलेलं आहे की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आम्ही हा रस्ता अडवलेला आहे. खरं तर ह्या खरवते गावाचे जे सरपंच आहेत ते सरपंचांनीच त्यांच्या नियंत्रणाखालीच हा निर्णय झालेला आहे. जवळजवळ 9 वाड्यांचा हा एक मोठा खरवते गाव आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून अगदी लगतच असलेला हा खरवते गाव आहे. जेणेकरून मुंबई पुणे किंवा अन्य परप्रांतातून ग्रामस्थ ह्या गावामध्ये येऊ नये आणि त्या अनुषंगाने कोरोना विषाणूची जो प्रादुर्भाव आहे तो कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अशा अनुषंगाने काळजी म्हणून याप्रमाणे इथे एक रस्ता अडवून ठेवण्यात आलेला आहे. तुमचा खरवते गावामध्ये आज तुम्ही गाव बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई गोवा हायवे पासूनच तुमचा जवळ असलेला हा गाव आहे. एकूणच काय पार्श्वभूमी आहे, तुम्ही सरपंच म्हणून काय आहे ते जरा थोडक्यात तुम्ही सांगा की जेणेकरून त्याचा एक आदर्श अन्य तालुक्यातल्या गावांनी घेतला पाहिजे. काय सांगाल आमच्याकडे? आपल्याला माहिती आहे की आता जो कोरोनाने जो धुमाकूळ या भारतामध्ये घातलेला आहे मुळात याचा जो प्रादुर्भाव आहे तो थांबवण्यासाठी आज जमावबंदीसारखे किंवा घरातून कोणीही बाहेर पडता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हा जो गावाचा मुख्य रस्ता आहे तो आम्ही आजपासून या ठिकाणी बंद केलेला आहे. आणि या गावातून जाणारे जे काही अत्यावश्यक सेवेसाठी ज्या सुविधा आहेत म्हणजे आरोग्य असेल किंवा एखादे साधनसामुग्री लोकांना आणायचे असेल तर या ठिकाणी आमचा गावचा जो कर्मचारी आहे ग्रामपंचायत कोतवाल त्यांना या ठिकाणी आम्ही नेहमी ठेवलेला आहे. मुळात ह्या गावबंदीचा एक मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला हा कोरोना जर थांबवायचा असेल किंवा त्याचा प्रादुर्भाव थांबवायचा जर असेल तर आपण सगळ्यांनी घरामध्ये थांबायला हवं आणि लोकांनी घरात थांबण्यासाठी हा आम्ही या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या कोरोना प्रतिबंधक कृती दलाच्या माध्यमातून आम्ही हा गावबंदीचा हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला चांगलासा प्रतिसाद मिळत आहे आम्हाला. तुमचं जे कृती दल आहे ते कृती दल कशा पद्धतीने काम करत आहे गावामध्ये? 9 वाड्यांचा मोठा असा गाव आहे. तुम्ही काय कोरोनाचं प्रदूषण प्रादुर्भाव होणार नाही म्हणून नेमकं काय करत आहे? आमच्याकडे तुम्हाला सांगायला एक आनंद वाटतो की आमच्याकडे जे उच्च शिक्षित मुलं आहेत यांनी देखील हा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे घेऊन लोकांना घरामध्ये थांबण्याचं एक आव्हान केलेलं आहे. आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक ऑटो रिक्षा गावामध्ये संपूर्ण फिरवली होती की जेणेकरून कोरोनाचा जो प्रसार आहे तो थांबवण्यासाठी किंवा कोरोनाचा आजारापासून लोकांना रक्षण करण्यासाठी जी काय लोकांनी घरात थांबायला हवं जी काय काळजी घ्यायला हवी याबाबतचा जो व्हिडिओ होता याबाबतची जी काय क्लिप होती ध्वनिफीत ती आम्ही गावामध्ये लोकांना फिरवून जनजागृती केलेली आहे. आमच्याकडे साधारणतः 200 लोक ही मुंबई या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या लोकांना घरातच थांबण्याचं आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीने आवाहन केलेलं आहे. यासाठी आमच्याकडून आम्ही एक समिती गठीत केलेली आहे. याच्यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या माध्यमातून आमचे आरोग्य सेविका अशा आहेत यांच्या माध्यमातून हा सर्वे आम्ही केलेला आहे की जे बाहेरून आलेले जी लोकं आहेत पुणे असेल मुंबई असेल या लोकांचा सर्वे करून त्यांना जास्तीत जास्त लोकांना घरात कसं थांबवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. मुंबई गोवा महामार्गावरती जे काम करणारे कर्मचारी आहेत ते खरे तर तुमच्या गावाचा सुद्धा एक भाग बनतात. त्याचा तुम्ही आढावा कशा पद्धतीने घेतला आहे का, काय सांगाल? आता खऱ्या अर्थाने आमचा हा गावातून हा मुंबई गोवा हायवे जातोय आणि या हायवेवरती काम करणारे काही KCCचे जे कामगार आहेत यांना देखील आम्ही विचारपूस केली, त्यांची देखील आम्ही काळजी घेतलेली आहेत, त्यांना देखील याचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही उपाययोजना करत आहोत. त्यांना देखील मास्कची व्यवस्था
हे आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेले आहे. त्याचप्रमाणे ते देखील आमच्या गावाचे घटक आहेत. या दृष्टिकोनातून त्यांना देखील एखाद्या वेळेला गरज भासल्यास कोणत्याही प्रकारची तर त्याला मदत करण्यास आम्ही आमची ग्रामपंचायत तत्पर आहोत आणि मदत देखील आम्ही करत आहोत.